हेलो फ्रेंड, वेलकम बैक टू माय चैनल। आज अपन आले आहोत पीकॉक डिजाइन मोर ब्लैंकेट, चिल्ड्रन ब्लैंकेट मोर डिजाइन पार्ट 4 चौथ्या भागात आपण आले आहोत। आणि तिसऱ्या भागापर्यंत आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं होतं, आता या भागात इथून पुढचं पाहणार आहोत। सुरुवातीला आपल्याला स्टिक चेन टाकायचे आहेत। या पॉइंटला आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी स्टिक चेन टाकायचे आहेत, 6 चेन टाकायचे आहेत। 1 2 3 4 5 6 आपल्या 6 चेन टाकून झालेले आहेत आणि पलटवायचं आहे हे। आणि चौथ्या चेनमध्ये डबल क्रोशा टाकायचा आहे, 1 2 3 4 नंतर तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशा, नंतर लास्ट चेनमध्ये डबल क्रोशा, नंतर कॉर्नरवर लॉक करून घ्यायचं आहे। या पॉइंटला 3 चेन टाकायचे आहेत। ही जी स्टेप आपण टाकत आहोत, ही स्टेप आपल्याला या पॉइंटपर्यंत टाकायची आहे। या पॉइंटपर्यंत फोर डबल क्रोशे टाकून झालेले आहेत। आता या कॉर्नरला लॉक करून घ्यायचं आहे। नंतर पुढे आत्ता आपण या कॉर्नरपर्यंत येऊयात, ही स्टेप टाकत ते 1 2 3 4 4 पर्यंत आपण आलेलो आहोत। आणि या पॉइंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे। आणि हे लॉक करून घ्यायचं आहे। हा जो पॉइंट आहे, या पॉइंटला 1 2 3 चेन, आणि 3 डबल क्रोशे टाकायचे आहेत या पॉइंटला। नंतर पुढे नंतर उलनचा तेढ बदलायचा आहे आपल्याला। हा सेड घ्यायचा आहे आणि हे जी उलन आहे ती या ठिकाणी लॉक करून टाकायची आहे क्रीम तेढची। वन टू थ्री या उलनचं काम आपल्याला करत जायचं आहे इथून पुढे, इथून पुढच्या राऊंडला, पुढच्या स्टेपला। कॉर्नरला लॉक करून घेत आहे आणि या ठिकाणी 3 चेन टाकायचे आहेत आणि 3 डबल क्रोशे टाकायचे आहेत या पॉइंटला। ही स्टेप आपल्याला करत जायचं आहे।
ये जी स्टेप आपल्याला करायची आहे ती ही स्टेप आपल्याला ही जी स्टेप स्टार्ट झालेली आहे यापासून या पॉइंटपासून ते या पॉइंटला ही स्टेप टाकायची आहे आणि ही जी उलन आहे ती कट करून लॉक करून घ्यायची आहे. तरी नाही ही उलन पुढे वापरायची आहे आपल्याला. ही जी स्टेप आहे आपण आत्ता या पॉइंटला स्टार्ट केलेली या पॉइंटपासून ते या पॉइंटपर्यंत कंप्लीट करून घ्यायची आहे. करून घेऊया जशी आहे तशी टाकत जायचं आहे. हे पहा फ्रेंड, आत्ता आपण या पॉइंटपासून हा जो पॉइंट टाकलेला होता या पॉइंटपासून ते या पॉइंटपर्यंत आलेला आहोत आणि आपल्याला पुढे पुढे उलन चेंज करायचे आहे आपल्याला आणि हा जो पॉइंट आहे या पॉइंटला या कॉर्नरला लॉक करून घ्यायचा आहे हे आणि पुढचा पॉइंट टाकायचा आहे. थ्री चेन थ्री डबल क्रोशे नंतर या पॉइंटला लॉक करून घ्यायचं आहे हे. सॉरी, या ठिकाणी कलर चेंज करायचा आहे उलनचा. नंतर पुढे जशी टेप आहे तसं टाकत जायचं आहे या साईडनी थ्री चेन थ्री डबल क्रोशे. हा जो राऊंड आहे तो असाच कंप्लीट करून घेऊयात या पॉइंटपर्यंत. नंतर पुढच्या राऊंडमध्ये जाऊयात. आत्ता आपण या पॉइंटला आहोत आणि या पॉइंटचे आपले या ठिकाणचे हा जो पॉइंट आहे डिझाईनचा हा कंप्लीट झालेला आहे आपला हा पॉइंट. आणि आपल्याला आता हा जो राऊंड आहे तो या पॉइंटपर्यंत कंप्लीट करून घ्यायचा आहे. नंतर पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे. आत्ता आपण या पॉइंटपासून ते या पॉइंटपर्यंत कंप्लीट करत येऊयात. नंतर पुढचं पुढे बघूयात फ्रेंड. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही. आपला हा जो राऊंड होता तो कंप्लीट झालेला आहे या पॉइंटला आणि इथून पुढे पुढचा राऊंड स्टार्ट करायचा आहे आपल्याला. पुढच्या राऊंडला स्टार्ट करताना या हा जो राऊंड आहे या ठिकाणी सिक्स चेन टाकायची आहे. सहा चेन टाकायच्या आहेत या पॉइंटला. वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि चौथ्या चेनमध्ये पलटवायचं आहे. चौथ्या चेनमध्ये डबल क्रोशे टाकायचं आहे आपल्याला. नंतर तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशा
दुसरा चेन मध्ये डबल क्रोशा, नंतर या कॉर्नरचा या कॉर्नरवर लॉक करून घ्यायचा आहे। एही नंतर या पॉइंटला 3 चेन टाकायचे आहेत आणि नंतर 3 डबल क्रोशे टाकायचे आहेत या पॉइंटला। ही जी स्टेप चालू झालेली आहे आपली, अशी ही स्टेप आपल्याला हा जो या पॉइंट पर्यंत घ्यायची आहे, या पॉइंट पर्यंत या पॉइंटला हा सेड वापरायचा नाहीये या राउंडला। हा जो सेड हा कट करून टाकूयात आपण या राउंडला। पहा फ्रेंड, आपण डिझाईनच्या या टप्प्यामध्ये आहोत आणि हा टप्पा आपल्याला डिझाईन या पॉइंटपर्यंत या पॉइंटला हा कलर या पॉइंटला टाकायचा आहे आणि या पॉइंटपर्यंत आपल्याला या पॉइंटपर्यंत जशी जो कलर आहे त्याच कलरने काम करत यायचं आहे। आत्ता हा जो सेड आहे कलरचा, हा सेड त्या पॉइंटपर्यंत घ्यायचा आहे, या पॉइंटपर्यंत करून घेऊयात आपण हे। या पॉइंटला आल्यानंतर हा जो हे जे 3 पॉइंट आहेत त्याच्या पुढचा हा पॉइंट, नंतर या राउंडला एकच पॉइंट येत आहे क्रीम सेडचा, हा जो राउंड स्टार झालेला आहे तो आपण त्या पॉइंटपर्यंत जाऊयात, नंतर पुढचं पुढे पाहूयात। करून घेऊयात आपण हे या पॉइंटपर्यंत। हे पहा फ्रेंड, आत्ता आपण या पॉइंट आलेला आहोत आणि या पॉइंटला आपल्याला हा सेड टाकायचा आहे या पॉइंटला। थ्री चेन ज्या पॉइंटला 3 डबल क्रोशे टाकायचे आहेत आपल्याला। नंतर पुढे पुढे आपल्याला पहिला जो सेड होता तो सेड घ्यायचा आहे या पॉइंटला। शेवटपर्यंत हा सेड घ्यायचा आहे या पॉइंटला, करून घेऊयात या पॉइंटपर्यंत। हे पहा, या पॉइंटला आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि या पॉइंटला 6 चेन टाकायच्या आहेत, 6 चेन टाकायच्या आहेत, 2 3
फोर फाइव सिक्स आणि फोर चेन मध्ये वन डबल क्रोशा घ्यायचा आहे. वन टू थ्री फोर, फोर चेन मध्ये वन डबल क्रोशा, थ्री चेन मध्ये टू डबल क्रोशा, टू चेन मध्ये थ्री डबल क्रोशा, नंतर या कॉर्नरला लॉक करायचं आहे हे. या पॉइंटला थ्री चेन घ्यायचे आहेत, वन टू थ्री, नंतर थ्री डबल क्रोशे टाकायचे आहेत या पॉइंटला. हा जो टप्पा आहे, हा ही जी टेप आहे ती आपल्याला या पॉइंट पर्यंत टाकायची आहे आणि या पॉइंटला हा सेट घ्यायचा आहे. टाकून घेऊयात या पॉइंट पर्यंत ही टेप. हे पहा, आपण डिझाईनच्या या पॉइंट मध्ये आहोत. वन टू थ्री फोर, या पॉइंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे. टू थ्री चे थ्री डबल क्रोशे, नंतर पुढे पुढे आपल्याला हा सेट घ्यायचा आहे या पॉइंटलाही. थ्री डबल क्रोशे, सॉरी थ्री चेन, थ्री डबल क्रोशे, नंतर पुढे पुढे उलनचा सेट चेंज करायचा आहे आपल्याला. टू थ्री चेन, थ्री डबल क्रोशे, आणि हा जो सेड आहे या ठिकाणी कट करून टाकायचा आहे. या पॉइंटपासून ते या पॉइंटपर्यंत आपल्याला हा सेट घ्यायचा आहे. नंतर पुढे या पॉइंटला हा सेट घ्यायचा आहे. आत्ता आपण या पॉइंटपर्यंत येऊयात हा सेट वापरत. फ्रेंड, आत्ता आपण या पॉइंटला आलेला आहोत आणि या पॉइंटला आपल्याला हा सेट घ्यायचा आहे.
3 chain, 3 double crochet, 9 pude, ulanta color chain karayacha ahe aplyala, ha side ghyaycha ahe. नंतर पुढे या सेड ने काम करत जायचं आहे. आता जो सेड घेतलेला आहे तो हा सेड या पॉइंट पर्यंत हा राउंड कंप्लीट करून घेऊयात आपण. 3 चेन 3 डबल क्रोशे 3 चेन 3 खांब ही जी स्टेप आपण या स्टेपला जे आलेला होता आपण आता या स्टेप पर्यंत जायचं आहे आपल्याला हा सेड वापरत. नंतर तिथून पुढे पुढच्या राउंडला सुरुवात करायची आहे. करून घेऊयात आपण आता ही स्टेप या पॉइंट पर्यंत. हा फ्रेंड, या पॉइंट पासून आपण या पॉइंट पर्यंत आलेला आहोत आणि या पॉइंटला आपल्याला पुढचा राउंड स्टार्ट करायचा आहे. पुढच्या राउंडसाठी 6 चेन टाकायचे आहेत या पॉइंटला. 2 3 4 5 6 6 चेन टाकून पलटवायचं आहे आणि 4 चेनमध्ये डबल क्रोशा टाकायचा आहे या पॉइंटला. नंतर 3 चेनमध्ये डबल क्रोशा, 2 चेनमध्ये डबल क्रोशा, नंतर कॉर्नरला लॉक करून घ्यायचं आहे आणि या पॉइंटला 3 चेन टाकायचे आहेत. हा, ही जी स्टेप तयार झालेली आहे ती आपल्याला ही जी स्टेप तयार झालेली आहे ती आपल्याला या पॉइंटपर्यंत टाकायची आहे. टाकून घेऊयात आणि नंतर पुढे जाऊयात. फ्रेंड, आता आपण या पॉइंटला आलेलो आहोत. या पॉइंटपासून आता आपल्याला पुढचा जो क्रीम शेड आहे तो टाकायचा आहे. या ठिकाणी उलंता कलर चेंज करून घेतलेला आहे आणि या कॉर्नरवर डायरेक्ट ती टाकून 3 चेन 3 डबल क्रोशे 9 पुढे उलंता कलर चेंज करायचा आहे. आता आपल्याला या उलनचं काम करत जायचं आहे. पुढे या पॉइंटपर्यंत यायचं आहे. या ठिकाणी 3 चेन 3 डबल क्रोशे 3 स्टेप आपल्याला डिझाईनच्या या पॉइंटपर्यंत करायचे आहे. या पॉइंटपर्यंत आपल्याला या उलंत हा सेड वापरायचा आहे. या पॉइंटपर्यंत करून घेऊयात आणि ही उलन या पॉइंटला कट करून टाकायची आहे. पुढे वापरायचे आहे आपल्याला.
Pavel, आता आपण या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आलेला आहोत आणि या पॉइंटला हा पॉइंट क्रीम तीर्थ टाकायचा आहे. या पॉइंटला डिझाईन मधला आपला हा पॉइंट आहे. हा या ठिकाणी उलनचा कलर चेंज करायचा आहे आपल्याला. थ्री चेन टाकायचे आहेत या पॉइंटला आणि थ्री डबल क्रोशे टाकायचे आहेत. वन डबल क्रोशा, टू डबल क्रोशा, थ्री डबल क्रोशा. या पॉइंटला आपल्याला पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे. नंतर पुढे या उलनचं काम आहे. हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात त्या पॉईंटपर्यंत. हा राऊंड या पॉईंटपर्यंत कंप्लीट करून घेऊयात, नंतर पुढच्या राऊंडमध्ये जाऊयात. थ्री चेन, थ्री डबल क्रोशे, कंप्लीट करून घेऊयात आपण. हे पहा, आपण आत्ता या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत आलेलो आहोत आणि आपल्याला इथून पुढे पुढचा राऊंड स्टार्ट करायचा आहे. पुढचा राऊंड स्टार्ट करताना स्टिक चेन घ्यायच्या आहेत या पॉईंटपासून. स्टिक चेन टाकून घेऊया. सहा चेन टाकायच्या आहेत या पॉईंटला. थ्री, फोर, फाय, सिक्स पलटवायचं आहे आणि तीन चेन सोडून चौथ्या चेनमध्ये डबल क्रोशे टाकायचे आहेत आपल्याला. तिसऱ्या चेनमध्ये एक डबल क्रोशा, दुसऱ्या चेनमध्ये एक डबल क्रोशा. फोर डबल क्रोशे झालेले आहेत या पॉइंटला आणि या कॉर्नरला लॉक करून घ्यायचं आहे. ही नंतर या पॉइंटला थ्री चेन टाकायचं आहेत आणि नंतर थ्री डबल क्रोशे. हा जो पॉइंट आहे तो आपण या पॉइंटपर्यंत करून या पॉइंटला क्रीम सेड तर घ्यायचा आहे. हा पॉइंट आणि हा पॉइंट क्रीम सेड टाकायचा आहे आणि या पॉइंटपर्यंत हा पॉइंट कंप्लीट करून घ्यायचा आहे. करून घेऊयात फ्रेंड. आत्ता आपण डिझाईनच्या या पॉइंटमध्ये आहोत आणि हा पॉइंट आपल्याला टाकायचा आहे या पॉइंटला. आपले हे दोन पॉइंट झालेले आहेत. हे वन, टू, थ्री, फोर पॉइंट झालेले आहेत आणि त्याच्यावरचाही पॉइंट झालेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी उलन चेंज करायची आहे या पॉइंटला. क्रीम तेरची घ्यायची आहे आणि या कॉर्नरला लॉक करून घ्यायचं आहे. हे या पॉइंटला थ्री डबल, सॉरी, थ्री चेन टाकायचे आहेत आणि थ्री डबल क्रोशे टाकायचे आहेत. ते
त्याचा पुढचाही पुढचाही पॉइंट याच कलरने टाकायचा आहे. पुढचा पुढचाही पॉइंट हाच घ्यायचा आहे. थ्री चेन, थ्री डबल क्रोशे, नंतर उलनचा कलर चेंज करायचा आहे. आणि ही जी क्रीम शेडची उलन आहे ती या ठिकाणी लॉक करून घ्यायची आहे. कट करून लॉक करून टाकायची आहे. ती उलन पुढे वापरायची आहे आपल्याला. या पॉइंटला हे लॉक करून घ्यायचं आहे. आणि पुढची जशी टेप आहे तसे टाकत जायचे आहे. थ्री चेन, थ्री डबल क्रोशे. आता आपल्याला पुढे दुसऱ्या पायाच्या पॉइंटपर्यंत जायचं आहे. पुढचा जो पॉइंट आहे तो या ठिकाणचा आहे. आणि आता आपल्याला इथून पुढे या पॉइंटपर्यंत काम करायचं आहे. या पॉइंटपर्यंत या पॉइंटला हा सेल टाकायचा आहे. क्रीम कलरचा सेल टाकायचा आहे या पॉइंटला. नंतर पुढे जसं आहे तशी स्टेप टाकत जायचं आहे. आत्ता आपण या पॉइंटपासून ते या पॉइंटपर्यंत येऊयात. हे पहा फ्रेंड, आत्ता आपण या पॉइंटला आलेलो आहोत. आणि या पॉइंटला उलनचा कलर चेंज केलेला आहे. आणि क्रीम शेडची उलन घ्यायची आहे या पॉइंटला. हा जो पॉइंट आहे तो एकच पॉइंट आहे या ठिकाणचा. क्रीम शेडचा थ्री चेन, थ्री डबल क्रोशचे. नंतर पुढचे पुढे जसा सेड आहे तो टाकायचा आहे. पहिला जसा आहे तो आपण डिझाईनच्या या पॉइंटमध्ये आहोत. वन टू थ्री, वन टू थ्री, वन टू थ्री या पॉइंटमध्ये आहोत. आणि इथून सरळ जायचं आहे. या सेडची उलन घ्यायची आहे. आता उलनचा सेड बदलायचा आहे. हा राऊंड त्या पॉइंटला कंप्लीट करून घेऊयात. वन टू थ्री, थ्री चेन, थ्री डबल क्रोशे. या तुलनेने काम करत जायचं आहे. अशाच प्रकारे ही स्टेप घेत हा राऊंड कंप्लीट करून टाकायचा आहे आपल्याला. या कॉर्नरला हे लॉक करून घ्यायचं आहे. आणि पुढे थ्री चेन टाकायचे आहेत. नंतर थ्री डबल क्रोश टाकायचे आहेत.
हे असंच करत आपल्याला या पॉईंटपर्यंत यायचं आहे, करून घेऊयात. हे पहा आपला हा राऊंड या पॉईंटला कंप्लीट झालेला आहे फ्रेंड. या भागात एवढंच दाखवणे शक्य आहे, इथून पुढच्या भागात पाहूयात. तोपर्यंत बाय, थँक्यू.